हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहितच आहे की मी वेगवेगळ्या पद्धतीचे तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असते. क्राफ्ट, आर्ट किंवा स्टिचिंग असेल, साडीचे गोंडे असतील, रेसिपीज असतील, तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज जर पाहायचे असतील तर हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब केला पाहिजे आणि त्याच्या शेजारचं जे बेलचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पहिल्यांदा बघता येईल. आजचा व्हिडिओ असणार आहे तो क्राफ्टचा आहे आणि तोही किचन डेकोर करण्यासाठीचे क्राफ्ट बनवणार आहोत. तर मी दोन क्राफ्ट तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तुम्ही तुमचं किचन कसं स्वतःच्या हाताने डेकोर करू शकता, सुंदर बनवू शकता, तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी दोन क्राफ्ट दाखवणार आहे, ते दोन्ही क्राफ्ट अगदी सोपे आहेत आणि कमीत कमी खर्चामध्ये आहेत. ज्या गृहिणी आहेत त्यांना कमीत कमी खर्चामध्ये पटकन घरच्या घरी छान काहीतरी बनवावं असं एक डोक्यात असतं, तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की त्यांच्या उपयोगी पडेल. तर काही वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. आपला पहिला व्हिडिओ असणार आहे तो आहे स्पॅचुला डेकोरेशन करण्याचा, म्हणजे स्पून डेकोरेट करण्याचा. तर मी ऑनलाईन सर्च करत होते तर मला असे तीन स्पॅचुला दिसले 200 रुपयांना. तर मला वाटलं की याला 200 रुपये घालवण्यापेक्षा तर आपण आपल्या हाताने सुद्धा आपण हे स्पॅचुलाज तयार करू शकतो. जर तुमच्याकडे जुने तुमच्याकडे लाकडी असे चमचे असतील तर तुम्ही ते वापरू शकता, तर जर ते नसतील तर तुम्हाला डीमार्टमध्ये सुद्धा आरामात ते स्पॅचुला मिळतात. पण हा काही खर्च करायचा नसेल तर त्याऐवजी अशा पद्धतीने कार्डबोर्डचे तुम्ही स्पॅचुलाज करू शकता. जर तुम्हाला कार्डबोर्ड थोडंसं लूज वाटत असेल तर तुम्ही वॉल पुट्टीची जी पेस्ट असते, टेक्स्चर पेस्ट, ती तुम्ही वापरू शकता. किंवा मी जे वापरते फेविकॉल आणि पाणी मिक्स करून, नेहमीच मी सांगते तसं, टिश्यू पेपर चिकटवा, म्हणजे याच्या ज्या कडा आहेत त्या पॅक होतील आणि थोडंसं कार्डबोर्ड आहे तो थोडासा जाड किंवा मजबूत होईल. तर तुम्हाला हे सोपं पडत असेल तर तुम्ही हे करू शकता, किंवा तुम्हाला जर जास्त मजबूत किंवा जास्त टिकाऊ असं बनवायचं असेल तर तुम्ही वॉल पुट्टीची पेस्ट तयार करून यावरती लावू शकता. तर मी हे नेहमीच दाखवते तुम्हाला, पण जे नवीन व्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी हे परत मी दाखवते. टिश्यू पेपर एकदम सिंपल आहे, टिश्यू पेपर चिकटवून घ्यायचं आहे, त्यासाठी फक्त फेविकॉल आणि थोडंसं पाणी मिक्स करून हे मिश्रण करून आपण हे रेडी करून घेतलेलं आहे. तर हे पूर्णपणे सुकल्यानंतर आपल्याला यावरती पेंट करायचे. तर यासाठी मी पहिल्यांदा एक व्हाईट कलरचा पहिला कोट करून घेते. याऐवजी तुम्ही जेसोसुद्धा वापरू शकता. व्हाईट ॲक्रेलिक कलर दिल्यामुळे आपण जो कलर नंतर देऊ त्याचा कलर छान उठून दिसतो, मी नेहमीच सांगते तुम्हाला. आणि कलरच्या बाबतीत तर प्रत्येक वेळी मी सांगते की मी माझ्या आवडीने जसे देते कलर तसे तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कलर देऊ शकता. मी फक्त एक आयडिया तुमच्यासोबत शेअर करत असते, यामध्ये काही चेंजेस तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चेंज करू शकता. तर मी ते कलर देऊन घेतलेत, मी माझ्या किचनला किंवा मला आवडत आहेत तसे कलर देऊन घेते. तुम्ही तुमच्या किचनला जसे सुंदर दिसतील, तुमच्या कलर कॉम्बिनेशनला जे छान दिसतील ते तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर जे मी ऑनलाईन पाहिले होते त्यावरती वेगळे ड्रॉइंग्स होते, पण मला इथे आत्ताच आषाढी एकादशीसुद्धा होऊन गेली तर मला वाटलं की यावरती छान विठ्ठल रुक्माई काढावेत. सिंपल आहेत जेणेकरून सगळ्यांना काढता येतील अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये असे मस्त ड्रॉइंग करून तुम्ही लावू शकता. जर हे तुम्हाला अवघड वाटत असतील तर एकदम सिंपल तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ड्रॉइंग करू शकता. यावरती कलर कॉम्बिनेशन छान असेल आणि त्यावरती ड्रॉइंग काही असेल तरी छानच दिसतील तुमच्या किचनमध्ये. तर मी हे सिंपल बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला हे ड्रॉइंग किंवा हे स्पॅचुलाज करता यावेत. तर तुम्ही अशा गोष्टी जर सर्च करून बघत असाल किंवा तुम्ही मागवत असाल या ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर त्याआधी तुम्ही
स्वतः ट्राय करून बघत जा की तुम्हाला हे जमेल का, किंवा तुम्हाला जर जमलं तर हे तुमच्या हाताने करून तुम्ही घरामध्ये लावू शकता. जर खूप अवघड असेल तर त्यातले त्यात तुम्ही सोपं कसं बनवू शकता हे सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि त्यासाठीच मी या आयडियाज तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आपले मस्त असे विठ्ठल रेडी झालेले आहेत आणि मी वरती खूप रँडम डिझाईन काढून घेते. जी मला सुचते किंवा मला जी सिंपल वाटते ती मी डिझाईन करून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा यामध्ये चेंजेस करू शकता. खूप सिंपल आहेत पण हे जर घरामध्ये तुम्ही डेकोरेट केले ना तर खूपच सुंदर दिसतात. कारण मी माझा अनुभव सांगते, कारण माझ्या घरामध्ये जे पण लोक येतात ते पहिल्यांदा हे माझे क्राफ्ट्स बघतात. लहान मुलं असतात त्यांना एक छान उत्सुकता असते की कसे बनवले, कुठून आणले, काय काय वापरलं. तर त्यासाठी हे असं विचारल्यानंतर खूपच छान वाटतं. कौतुक थोडंसं आपल्याला ऐकायला खूपच छान वाटत असतं प्रत्येकाला. तर तुम्हीसुद्धा तुमचं कौतुक करून घ्या. अशा पद्धतीचे ड्रॉइंग्स, अशा पद्धतीची क्राफ्ट्स सिंपल असे तयार करून तुम्ही तुमच्या घरामध्ये डेकोरेट करा. तुमचं घर अजून सुंदर दिसेल. तर एकदम मी सिंपल डिझाईन करून घेतलेली आहे. यामध्ये मी छान कलर देऊन घेते. जिथे जिथे मला गरज वाटते तिथे तिथे कलर देते. छोटे पोलका डॉट्स देते मी. तर हे तर एकदमच इझी आहे, प्रत्येकाला जमेल अशा पद्धतीने. तर याच पद्धतीने मी सगळ्या स्पॅचुलावरती ड्रॉइंग करून घेते. तुम्हाला हे अवघड वाटत असतील तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सिंपल ड्रॉइंग्स चूज करा आणि ते काढायचा प्रयत्न करा. काहीच हरकत नाही. पण जे तुमच्या किचनमध्ये छान वाटेल, तुम्हाला छान वाटेल बघायला, ते तुम्ही नक्की आहेत, चमचे आहेत, ते मी ड्रॉ करून घेतले. त्यावरती ड्रॉइंग कलरिंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर मी इथे मिरर लावते, कारण मला आता खूपच आवडायला लागलेत मिरर वेगवेगळ्या क्राफ्ट्समध्ये चिकटवण्यासाठी. तुम्ही बघतच असाल तर खूप छान वाटत आहेत हे मिरर लावल्यानंतर क्राफ्ट. तर मला वाटलं की यामध्ये सुद्धा यूज केले तर छान दिसेल अजून. तर तुम्हाला कसे हे वाटले मिरर ते मला नक्की सांगा. थोडंसं राजस्थानी लुक येतो यामुळे. तर आपले स्पॅचुलाज रेडी झालेले आहेत. याचा फायनल लुक बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे लावू शकता, एक लाईनमध्ये किंवा अशा पद्धतीने. तर हे कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता आपण दुसरं जे क्राफ्ट बघणार आहोत ते सुद्धा याच पद्धतीने बनवायचं आहे. तुमच्याकडे जर असे MDF बोर्ड असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. जर MDF बोर्डसाठी खर्च करायचा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कार्डबोर्डचं हे कट करून घेऊ शकता. असा शेप मी मेजरमेंट्स तुम्हाला दिलेली आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही शेप कट करू शकता. तर मी हा जो कार्डबोर्डचा शेप कट केलेला होता त्याला मी व्हाईट पेपर चिकटवून घेते. थोडासा जाडसर आहे हा व्हाईट पेपर. तुम्ही नॉर्मल पेपर वापरू शकता किंवा आधीच्या क्राफ्टमध्ये मी जसं फेविकॉल आणि पाणी मिक्स करून टिश्यू पेपर लावले त्या पद्धतीने सुद्धा टिश्यू पेपर चिकटवू शकता. तर मी हा पेपर थोडासा एक्स्ट्रा कट करून घेतला होता, कारण मी ज्या कडा आहेत त्यासुद्धा याच पेपरने मी पॅक करून घेणार आहे. हा सुद्धा एक सोपा ऑप्शन आहे. तुम्हाला हा नसेल तर तुम्हाला टिश्यू पेपरचा ऑप्शनसुद्धा बेस्ट आहे. किंवा तुम्ही मास्किंग टेपसुद्धा फक्त ज्या कडा आहेत त्या पॅक करण्यासाठी मास्किंग टेपचा वापर करू शकता. पण मी जो हा व्हाईट पेपर लावला आहे त्यामुळे मला जो व्हाईट कलर द्यावा लागतो आपल्याला पहिला कोट, तो देण्याची गरज लागली नाही. डायरेक्ट मी यावरती मला जो पाहिजे तो कलर देऊ शकले, कारण हा पेपरसुद्धा एकदम छान फ्रेश व्हाईट कलर आहे. तर मी ते येलो कलरने इथे पेंट करते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर कॉम्बिनेशन ठरवा. मी हा पेपर असल्यामुळे यावरती मी स्पंजने कलर देते,
कारण ब्रशने कलर दिला तर थोडंसं त्याचे लाईन सुटतात, स्पंजने कलर दिल्यानंतर एकदम छान फिनिशिंग येतं. आणि यावरती मी जे लिहिणार आहे ते मी माझ्या आवडीप्रमाणे लिहिते. तुम्हाला जर याऐवजी तुम्हाला वेगळा काहीतरी यावरती लिहायचं असेल तरी तुम्ही लिहू शकता. खूप तुम्ही जर ऑनलाईन सर्च केलं गुगलवरती किंवा पिंटरेस्टवरती तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या आयडियाज येतील की अशा पद्धतीचे क्राफ्ट्स बनवण्यासाठी किंवा अशा पद्धतीचं काही लिहिण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज मिळतील. त्याच पद्धतीने मी लिहिलेलं आहे हे आणि मी माझ्या किचनमध्ये लावणार आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार काही मेसेज यावरती लिहू शकता आणि तुमच्या किचनमध्ये डेकोर करू शकता. एकदम सिंपल कमीत कमी खर्चामध्ये हे मी ट्राय केलेलं आहे जेणेकरून प्रत्येकजण हे नक्की ट्राय करून बघेल. तर मी इथे साईडला जे बॉर्डरसाठी मी इथे कॉटन दोरी वापरते. तुम्ही याऐवजी तुम्ही कलरसुद्धा देऊ शकता सिंपल. मला इथे एक बो बनवायचा आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी बऱ्यापैकी थोडा थोडा तरी जुगाड करतोच. तर माझ्याकडे बो तयार नव्हता म्हणून आपण असा ट्राय करू शकतो. तर माझ्याकडे अशी एक लेस होती एका जुन्या ब्लाऊज पीसची मी काढून ठेवलेली. तर मी त्याला अशा पद्धतीने बो रेडी केलेला आहे. जर तुमच्याकडेही नसेल तर तुम्हीसुद्धा सेम अशा पद्धतीने ट्राय करू शकता. तर हे एकदम सिंपल बो आहे. तुम्ही याऐवजी फूल लावू शकता किंवा आहे तसं जरी तुम्ही चिकट हे क्राफ्ट लावलं भिंतीला तरीही छानच दिसेल. पण मी थोडंसं आणखी छान डेकोरेट करून लावूया यासाठी मी हा बो बनवलेला आहे. तर आपलं हे क्राफ्टसुद्धा रेडी झालेलं आहे अशा पद्धतीनं. तुम्हाला हे कसं वाटलं हे क्राफ्ट हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये हा मेसेज नक्की लिहा आणि अशाच पद्धतीने प्रेमाने